आता एक मोठी राजकीय बातमी आहे. शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे मंगळवारी अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते. मात्र त्यांची अजित पवार यांच्यासोबत भेटच झाली नाही. विशेष म्हणजे देवगिरी बंगल्यावरती झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीला आणि मंत्रालयात झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीला देखील अजित पवार हे गैरहजर होते. अजित पवार आजारी असल्यानं बैठकांना गैरहजर होते असं महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे महायुतीत अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. मंगळवारी दोन महत्त्वाच्या बैठकांवेळी अजितदादा नेमकं कुठे होते हा सवाल उपस्थित केला जातोय. तर अजितदादा देवगिरी बंगल्यावर नव्हते का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगलेली आहे. या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून. रुपाली, आता अजितदादा नेमके कुठे होते, ते नाराज आहेत का, ते देवगिरी बंगल्यावर नव्हते का, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. सविस्तर माहिती या चर्चांसंदर्भातले. नक्कीच, आपण पाहत आहोत की खरं तर काल देवगिरी बंगल्यावरती काल रात्री एक महत्वाची बैठक पार पडली, जी सगळ्या राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांच्या संदर्भातली होती. ही बैठक सुरू असताना शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरेचे ते देवगिरीवरती पोहोचले होते. त्यांना त्यांच्या मतदारसंघातील काही कामासंदर्भात त्यांना अजित पवार यांची भेट घ्यायची होती. मात्र अजित पवार आजारी असल्याने ते दवाखान्यात गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची भेट होऊ शकत नाही अशा पद्धतीचा निरोप जो आहे तो तनपुरे यांना देण्यात आला होता. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर काल जेव्हा बैठक संपली त्याच्यानंतर प्राजक्त आपण बघितलं तर सुनील तटकरे जे आहेत ते प्रदेशाध्यक्ष आहेत अजित पवार गटाचे, त्यांनी माध्यमांशी बोलताना एक वाक्य वापरलं की अजितदादा आजारी आहेत, ते गोळ्या घेऊन झोपलेले आहेत. तर अशा पद्धतीचे दोन वेगवेगळी कारणं जी आहेत ती काल माध्यमांच्या कानावरती आली. आणि या सगळ्या संदर्भात आपण बघितलं तर मागच्या काही दिवसापासून अजित पवार नाराज आहे सातत्याने, असं जी चर्चा आहे ती खर्च चालू आहे, पालकमंत्री पदाचे वाटप होत नाही, याच्यावरून दादांची नाराजी असल्याची सुद्धा चर्चा आहे. आणि काल त्या घडामोडी घडल्या, एका बाजूला कॅबिनेटच्या बैठकीला दादा उपस्थित नव्हते, दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत की राष्ट्रवादीच्या बैठकीला दादा उपस्थित नव्हते. अशा पद्धतीचे दोन महत्वाच्या घडामोडींवरती अजित पवार नाराज असल्याची एक जी चर्चा आहे ती खरं तर होत असतानाच अजित पवार दवाखान्यात गेले असं सांगून प्राजक्त तनपुरे यांना सुद्धा काल भेट दिली नाही. त्याच्यामुळे दादा नेमकं देवगिरीवरती होते का असा एक प्रश्न जो आहे तो आता खरं तर विचारला जात आहे. आणि दादा नेहमीच्या या कृत्यामुळे खरं तर आता राजकीय चर्चेमध्ये निश्चितच रुपाली राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. धन्यवाद या सर्व अपडेट्स साठी.